जेव्हा कधी आपल्याला पॉपकॉर्न खायचे असतील तेव्हा आपण लगेचच बाहेरून पॉपकॉर्न आणून खाऊ शकत नाही परंतु घरात अवेलेबल असलेल्या साहित्यामध्ये अगदी दोन ते तीन मिनटामध्ये आपण पॉपकॉर्न बनवू शकतो आणि जेव्हा मन करेल तेव्हा आपण हे पॉपकॉर्न खाऊ शकतो हे पहा अशा प्रकारचे मस्त असे फुललेले जसे आपल्याला बाहेर मिळतात तसेच पॉपकॉर्न आपण घरी बनवू शकतो चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला नमस्कार ज्ञानेश्वरीज रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण पॉपकॉर्न बनवणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला अगदी छोट्या आकाराची मका मिळते आपल्याला मार्केट हे पहा ही अशी छोट्या आकाराची मका घ्यायची आहे ज्याचा पांढरा भाग खूप कमी असतो आणि ही आकाराने सुद्धा खूप लहान अशी मका असते चला तर मग सगळ्यात आधी आपण गॅसवरती एक कुकर ठेवायचा आहे गॅस ऑन केलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला गॅस मध्यमाचेवरती ठेवून दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे कुकरमध्ये आणि तेल गरम झाल्यानंतर लगेचच याच्यामध्ये आपण पाव वाटी मका घेतलेली आहे आणि ती याच्यामध्ये घातलेली आहे त्याचबरोबर एक चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद मी याच्यामध्ये घातलेली आहे हळद आणि मिठामध्ये मका व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि अगदी अर्धा मिनिटसुद्धा लागत नाही लगेचच मका फुटायला सुरुवात होते म्हणजेच आपले पॉपकॉर्न तयार व्हायला सुरुवात होते तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी व्हिडिओ अजिबात स्किप केलेला नाही तुमच्यासमोरच हा व्हिडिओ बनवत आहे हे पहा इथे पॉपकॉर्न व्हायला सुरुवात झालेली आहे आता आपण कुकरच्या झाकणाची जी शिट्टी असते आणि रिंग असते ती मी बाजूला काढून ठेवलेली आहे आणि अगदी लगेचच आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि एक मिनटाच्या आत आपलं हे पॉपकॉर्न जे आहेत ते तयार होणार आहेत तडतड असा आवाज येत असताना आपल्याला कुकरला एक ते दोन वेळ मधून अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे जेणेकरून सगळे पॉपकॉर्न व्यवस्थित फुटतील हे पहा इथे तडतड यायचा आवाज बंद झालेला आहे झाकण काढून बघूया अगदी एक ते दोन मिनिटामध्ये रेसिपी तयार झालेली आहे पॉपकॉर्न तयार आहेत मस्त असे फुगलेले छान असे जसे बाहेर मिळतात तसेच पॉपकॉर्न आपले बनवून तयार झालेले आहेत तयार झालेले पॉपकॉर्न आपण एका ताटामध्ये काढून घेऊया फक्त पाववाटी मध्ये एक अख्खा कुकर भरलेला आहे मस्त असे फुललेले आहेत पॉपकॉर्न तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबही करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच जे छानशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद